आमच्याकडे वॉशिंग पावडर असून ती गुजरातवरून येते, त्यामुळे आमच्याकडे येईल तो माणूस साफसफाई करून स्वच्छ होतो, असं विधान भाजपा आमदार रमेश पाटील यांनी केलं. भूषण देसाईंवर 400 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप होते, मात्र न्याय मिळवण्यासाठी ते शिवसेनेत आले असं देखील रमेश पाटील म्हणाले. विरोधकांवर टीका करताना पाटलांनी वॉशिंग पावडरचं विधान केलं, मात्र चूक लक्षात आल्यावर त्यांनी सारवासारव देखील केली. खरं म्हणजे आमच्याकडे निर्मा वॉशिंग पावडर आहे आणि ती गुजरातवरनं येते, त्याच्यामुळे आम्ही साफसफाई करून जो माणूस आमच्याकडे येईल, आमच्याकडे जो माणूस येईल तो माणूस स्वच्छ होणार आहे. नाही नाही, मी त्यांच्या संदर्भात नाही, कारण कोणाला जर स्वच्छ कपडे धुवायचे असतील तर तिथून आम्ही पावडर आणतो. पण त्या वक्तव्या संदर्भात सभागृहात भाषा नाही 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 तसं मी काय म्हटलो नाही. तिथे मी ती पावडर तिथे मॅन्युफॅक्चर होते असं मी म्हटलेलो आहे.